नमस्कार, मी शीतल शीतल देशमुख चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज होळीच्या तुम्हाला कलरफुल शुभेच्छा. आता रंगपंचमी येते आहे पुढच्या, तर आपण त्यासाठी काय काय तयारी करायची आहे, आपल्या मुलांना आनंद कसा द्यायचा, ते मी तुम्हाला थोडं माझ्या मुलांना मुलांसोबत मी कशी होळी खेळते, त्यांच्यासाठी कशी तयारी करते ते सांगणार आहे. मागच्या वर्षी माझी मुलं लहान होते, 2.5 वर्षाचे होते, त्यासाठी मी त्यांच्यासाठी मागच्या वर्षी मस्त एक व्हाईट कुर्ता पैजामा घेऊन त्यावर पेंटिंग केलं होतं. मागच्या वर्षी 2.5 वर्षाचे असल्यामुळे त्यांना अभ्यासाची वगैरे काही कुठल्या गोष्टीची काही माहिती नव्हती, तर त्यांना असं प्राणी वगैरे जास्ती आवडायचे, हम्मा हम्मा म्हणायचे. तर त्यासाठी मी गाईचं असं एक चित्र काढून त्यामध्ये कलर केलं, असं कलर करून तो ड्रेस तयार केला होता. तर मी तुम्हाला आता ते यावर्षी त्यांना आता कळायला लागलं होतं. यावर्षी मी दुसऱ्या पद्धतीने त्यांचे ड्रेस पेंटिंग करणार आहे. पण मागच्या वर्षी जो आम्ही त्यांच्यासाठी ड्रेसेस तयार केले होते, मला 20 मुलं असल्यामुळे मी 2 ड्रेस तयार केले होते. त्यांना छान पिचकारी कलर्स वगैरे, गाठी, लहान मुलांना गाठी घालतात, गाठी घालून वगैरे त्यांचे फोटो वगैरे काढून त्यांच्यासोबत आपण स्वतः सहभागी होऊन होळी खेळायची. त्यांच्यासाठी कलर साधे आपले घरगुती कलर देखील आपण वापरू शकतो. तुम्ही मुलांना ड्रेस कसे बनवले, मुलांनी ड्रेस घातले, मग त्यांचे गाठी घालून फोटो काढले, त्याच्यानंतर त्यांना मुलांना जो होळी खेळून जो आनंद मिळतो तो तुम्हाला त्या फोटो माध्यमातून मी दाखवणार. फोटोचा एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामधून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता तुम्ही तो व्हिडिओ बघा कम्प्लीट, तेव्हा तुम्हाला कळेलच की मी ड्रेस कसे तयार केले होते, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा आनंद कसा मुलांना घेता येईल, तुम्ही पण यावर्षी तुमच्या मुलांसोबत असा आनंद घेऊ शकता. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघा. त्यांच्यासोबत सगळे घरचे लोक कसे बोल खेळले, ते पाणी खेळताना पाण्याचा आनंद कसा घेतला, तर असं तुम्ही त्याचे लहान मुलांचे फोटोग्राफ्स पण तुम्ही जे कलर आपण होळी वगैरे जे खेळतो ते जपून ठेवा. ते मोठे झाले की त्यांना ते जेव्हा बघतात त्यातून त्यांना निश्चितच छान आनंद मिळतो.
तुम्ही पण असे तुमच्या मुलांसाठी छान ड्रेसेस बनवा किंवा रेडीमेड ड्रेसेस मिळतात ते घ्या, एखाद्या आर्टिस्टकडून बनवून घ्या, त्याचा त्या आर्टिस्टला देखील चांगला फायदा होईल आणि तुम्हाला पण छान तुमच्या मनाप्रमाणे ड्रेस करून मिळतील आणि असं तुमच्या मुलांना त्या ड्रेसपासून छान आनंद घेऊन होळी खेळायला निश्चितच छान आवडेल, त्यामुळे तुम्ही असे ड्रेसेस बनवून मुलांना होळी खेळू द्या. आणि मी यावर्षीसाठी जे ड्रेसेस बनवणार आहे ते माझा नेक्स्ट व्हिडिओ मी टाकेलच. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळेल की मी ड्रेसेस कसे बनवलेले आहे, यावर्षी मी ड्रेस कसे बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवेल कुठले कलर्स वापरले, ड्रेस मटेरियल कोणता आणलेला आहे, कुठल्या गोष्टींचा मी वापर केलेला आहे, तरी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या निश्चितच बघायला मिळेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि